विवेकला ते मैदानात घेऊन यायचे ओपन टुर्नामेंट असताना सिटी क्रिकेट मध्ये, आणि सहा चेंडू टाकण्यासाठी नेहमीच त्याला प्रोत्साहित करायचे, आणि त्याने सांगितलं होतं की विवेक पुढे जाऊन, ही त्यांची भविष्यवाणी होती, प्रेडिक्शन होतं की विवेक एक चांगला खेळाडू होईल. आणि खरोखर जे स्वप्न त्याने विवेक मध्ये पाहिलं ते स्वप्न पूर्ण केलं विवेकने. विवेकच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जे सर्व खेळाडू या पीटीसी मध्ये खेळतात त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मात्र एक चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी महत्वाचं म्हणजे सध्याचं क्रिकेट भरपूर वेगवाने सामना सुरू करा, भरपूर वेळ घेता तुम्ही, तर फिटनेस फार महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, सर्वात महत्वाची गोष्ट. क्रिकेटला सुगीचे दिवस आले, क्रिकेट तुम्हाला यशाचे उंच उंच शिखर सर करण्यासाठी नेहमीच मदत करत असतो आणि चांगली कामगिरी करतो तो लवकरच त्याची दखल घेतली जाते आणि क्रिकेटमध्ये झटपट प्रसिद्धी मिळत असते. सामना सुरू होतोय. हा चेंडू हुक केलाय, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि चेंडू मात्र फायनल सीमारेषा गाठतोय. चार धावा. तर संघनायकाच्या भूमिकेत विश्वास लीडिंग फॉर द फ्रंट या भूमिकेमध्ये पाहताय. विश्वासने खऱ्या अर्थाने ओम साई वाशेरी संघाला एक विश्वास दिलेला आहे आणि सातत्याने संघाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात. राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आ चेंडू खोलवा टप्प्याचा खूप चांगला कमबॅक गोलंदाज श्रीधरचा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन होता, मात्र आज चेंडू दोन पायांच्या अगदी मधोमध खोलवा टप्प्याचा पाहायला मिळाला. आणि दरम्यान खूप चांगलं कमबॅक श्रीधरचं. पुन्हा एकदा आकुक्षी गावींकडनं लेफ्ट आर्म राउंड द विकेट येत आहे. चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळले होते, बाटची कडा लागले, चेंडू ट्रॅव्हल होत, थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चार धावांसाठी चौकार येतोय आणि पहिला चेंडू ते चौकार हा, त्यानंतर खूप चांगला कमबॅक. हा चेंडू मात्र खूप चांगला होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली नाही, यष्टीरक्षकाला देखील संधी मिळाली नाही. आणि पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. आठ धावा झालेले आहेत. वैभव हलके आहेत आमच्या सोबत, जबरदस्त कामगिरी वैभवची राहिलेली आहे कासणी संघासाठी संघनायकाच्या भूमिकेत. चेंडू बॅटची कडा त्या ठिकाणी बघा, झेलची संधी होती, पकडता आला नाही. झेल उजव्या बाजूला झेप देखील घेतली होती. झेल पकडावे लागतात, प्रत्येक चेंडू तुमच्या हातात येणार नाही, काही झेल तुम्हाला बनवावे लागतात. भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही अनेक असे झेल पाहिले, खर तर 100% कमिटमेंट का असते अनेक खेळाडूंनी दाखवली आणि त्यापेक्षा खराब क्षेत्ररक्षण देखील पूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्याच संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मात्र येणाऱ्या काळात हे सर्व खेळाडू प्रगती करतील यात शंका नाही. इथे मात्र लेंथ लवकर पिक केली आहे रोहित शर्मा स्टाईल मध्ये, चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड गॅलेक्सी मारेशे बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. स्वागत केलं निलेश स्ट्राईकला आले होते. निलेशला कोण विसरेल, कालचा दिवस निलेशने दाखवला. एकाकी झुंज देत असताना निलेशने जी वादळी खळी साकारली त्याचे अनेक जण साक्षीदार होते. 100 धावांचा पाठलाग करायचा होता, दुसरा कुठला संघ असता तर खर तर अवसान गेला असत, कोलमडला असता. मात्र या संघाने स्पेशली निलेशने जे उत्तर दिले वाशेरे संघाविरुद्ध, वाशेरे संघाने 82 धावा कुठल्या होत्या, 181 धावा कुठल्या गेल्या. एका सामन्यामध्ये 2 अर्धशतक पूर्ण झाली महेंद्र मागेच्या 56 धावसंख्येला उत्तर देत असताना निलेशने 62 धावांची वादळी साकारली. तोच निलेश षटकारने सुरुवात करतोय. या ठिकाणी फार कमी असे खेळाडू आहेत जे नक्कीच अशा प्रकारे धाडस करतात. पहिला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा विक्रम. डोंबिवली मध्ये खांबालपाडाचे जितू शेलार आहेत. अनेक खेळी त्यांनी षटकारने सुरुवात केलेली आहेत. व्हॉट अ शॉट, जबरदस्त प्लेसमेंट गॅप मध्ये बॅकफुट वर गेले, चेंडूला फक्त दिशा दिली. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला फक्त ऑन साइड ने. खूप चांगलं तंत्र आहे, चांगलं टेम्परामेंट आहे निलेशकडे आणि सातत्याने ओमसाई वाशेरे संघासाठी तो दैदिप्यमान कामगिरी करतोय. या दरम्यान पहिले षटक संपलेले, 17 धावा आलेले आहेत. एक चांगली सुरुवात जिला फ्लाइंग स्टार्ट म्हणतात, स्वप्नवर्त सुरुवात काय असते त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला वाशेरे संघाच्या माध्यमातून. तर जास्त एकत्र येऊ नका, लवकरात लवकर सामना कसा सुरू होईल या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ अत्यंत चांगले ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळत आहे.
ही जबाबदारी त्रिशूल ठाकरे ने स्वीकारली होती. सावली क्रिएशनच्या माध्यमातून कॉमेंटेटर अंपायर साठी देखील टी शर्ट त्याने दिले होते. प्रत्येकाचं फार मोठं योगदान आहे, भरपूर मोठी यादी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व मान्यवरांची ज्यांनी ज्यांनी सडा असते मदत केली स्पर्धेला त्यांचं नक्कीच आम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू, त्यांचं कौतुक करू. तर कुठलीही स्पर्धा आयोजित करायची जास्त वेळ घेत आहे बघा तुम्ही, जांभूळपाडा संघ सहकार्य करा, ही स्पर्धा आपली आहे आणि वेळेचं भान ठेवा. शेवटच्या टप्प्यात कुठल्याही प्रकारचा रिक्स नको, अंधार होता कामा नये. जरी दिवस मोठा असला तरी विसरता कामा नये. प्रत्येक सामना आपण 5 षटकांचा खेळतो आणि 8 सामने आपण कव्हर करतोय. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने नेहमीच जागरूक राहायला हवं. वक्तशीरपणा हा एक चांगला स्वभाव असतो. चेंडू आतली कडा लागते, फलंदाज बाद होत आहे, त्यावेळेस मात्र विश्वास खेळीचा अंत. पहिला धक्का लागतो ओम साई वाशिरी संघाला. पाठची आतली कडा लागली आणि चेंडू मात्र एष्ट्यांवर आला. अनेक अशा स्पर्धा आहेत ज्यांनी आयोजनाच्या माध्यमातून अनेक विक्रम केलेले आहेत. एका दिवसामध्ये 11 सामने कव्हर करण्याचा विक्रम गत वर्षी स्वर्गीय शिवाजी दादा शेलार खंबरपाडा या स्पर्धेमध्ये झाला आणि 5-5 षटकांचे सामने खेळले गेले आणि त्यानंतरचे जे काही सामने होते 4 षटकांचे खेळले. 11 सामने कव्हर करण्याचा विक्रम आहे आणि ते देखील हिवाळ्यामध्ये. सूरजला नक्कीच ते आठवण असेल गतवर्षी. सूरज म्हात्रे जीटीसी साठी जबरदस्त योगदान. काल जल्पेश भोईर यांच्या मुलीचा वाढदिवस देखील होता. काल बालसुब्रमण्यम सरांचा वाढदिवस होता. परवा योगेश पाटीलचा देखील वाढदिवस होता परवा. आणि जीटीसीच्या जे फाउंडर आहे जल्पेश भोईर यांच्या मुलीचा वाढदिवस होता. मात्र एकही सेटअप त्यांचा रेडी नव्हता लाईव्ह साठी आणि इथून गेल्यानंतर मात्र त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं. सहाव्या मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर सचिन येत आहेत पुन्हा एकदा. चेंडू बॅटची कडा घेऊन इथे अपील बघा नकार दिलाय. नवीन फलंदाज आले होते आकाश तिसऱ्या क्रमांकावरती. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये नेहमीच महत्वपूर्ण मानला गेलेला आहे. जेव्हा पहिला धक्का लवकर लागतो तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असते. जेव्हा चांगली सुरुवात सलामीचे फलंदाज करून देतात तेव्हा ही सुरुवात शेवटपर्यंत टिकून ठेवणं पुढे नेणं धावसंख्येला ही जबाबदारी तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या खांद्यावरती असते. हा चेंडू फायनल एकच्या दिशेने जातोय. या दरम्यान सिंगल कम्प्लीट करतोय दुसऱ्या दावेचा प्रयत्न. इथे मात्र आत्रोज जर कलेक्ट केला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते. तिसरा क्रमांक विवियन रिचर्ड सचिन तेंडुलकर यांचे आदर्श गाजवलाय. काळ वेस्ट इंडिज साठी डॉन ब्रॅडमन यांचा होता तिसरा क्रमांक. रिकी पॉन्टिंगचा होता तिसरा क्रमांक. केन विलियम्सन एबी डिव्हिलियर्स भारतासाठी. विराट कोहली कोण विसरेल कुमार संघकाराला. तिसरा क्रमांक नेहमीच आक्रमक फलंदाज राहिलेला आहे. हा चेंडू यावेळेस येतोय पॉइंटच्या दिशेने धावसंख्या धावपदकावरती 20 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा सुरू आहे. गोलंदाज सचिन 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. एक गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगला कमबॅक मी म्हणेन जांभूळपाडा संघाचा. सराउंड द विकेट. हा चेंडू फुल टॉस स्वीप करतायत. आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतात. 2 धावा. आखोई आखो में इशारा कर दिया और देखते देखते दूसरा रन पूरा कर दिया. धावसंख्या धावपलकावरती 22 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. निलेश कौतुक करायला हवं. निलेश चांगली साथ देतोय. आकाश आलेले जोडीला. फलंदाज म्हणले की फक्त चौका षटकार नव्हे, फलंदाज तोच खरा असतो जो सिंगल डबल्सला प्राधान्य देतो. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि स्वतःच्या धावा व्यतिरिक्त तो दुसऱ्या प्रतिस्पर्धी सहकारी फलंदाजच्या धावेसाठी जो योगदान देतो मेहनत करतो तो खरा फलंदाज. धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. षटक संपलेले. या षटकात 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. कपिल देव स्टँड, रोहित शर्मा खेळाडू कक्ष, विराट कोहली उर्फ चिकू. अप्रतिम योगदान कपिल देव यांचं राहिलेले भारतीय संघासाठी. सुरुवातीला पहिला अष्टपैलू खेळाडू जर कोणी म्हणत असेल भारतासाठी असेल तर कपिल देव निखंज.
1983 चा विश्वचषक जिंकून दिला. सुरुवातीचे दोन विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले होते आणि त्यानंतर तिसरा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज देखील होते. फायनल मध्ये मात्र भारत समोर आला आणि भारताने पहिला विश्वचषक त्या ठिकाणी उचलला 1983 ला. आतापर्यंत 11 विश्वचषक झालेले आहेत, त्यात 5 भारताने 5 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, 2 वेस्ट इंडिजने जिंकलेले आहेत, 1 श्रीलंकाने जिंकलेलं आहे, 1 पाकिस्तानने जिंकलेलं आहे आणि भारताने जिंकले आहेत 2 विश्वचषक. मात्र ज्याने क्रिकेटला जन्म दिला इंग्लंड देशाने, एकही विश्वचषक त्यांना ओडीआयचा आतापर्यंत जिंकता आलेला नाही. टी ट्वेंटीचा एक विश्वचषक त्यांनी जिंकलेला आहे. मात्र वेस्ट इंडिज एक काळ होता, वेगवान गोलंदाज, त्या गोलंदाजी समोर भंभीरी उडायची, स्पेशली टेलेंडरची, मालकम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, अटनी अँबोज, काळ गाजवला, जॉयल गार्नर, कोण विसरले खेळूंना. मात्र त्यानंतर एकामागून एक फलंदाज आले, क्रिकेटमध्ये प्रगती झाली, आमूलाग्र बदल आयुष्यामध्ये जसे घडत जातात तसेच क्रिकेटमध्ये देखील घडताना आपण पाहत असतो. सुजित सुमित येत आहे तिसऱ्या षटक घेऊन पॉवर प्ले नंतर. जास्त वेळ नका घेऊ, जांभूळपाडा संघ विनंती असेल, किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा हा संघ फिल्डिंग करतोय टॉस जिंकून. धावा आहे धावफलकावरती 23 धावा. राऊंड द विकेट, हा चेंडू पूल करायचा होता, मिस टायमिंग झालंय, झेलची शक्यता आहे, हा झेल ड्रॉप होतोय, सोपा झेल होता आणि 4 धावा मिळतात. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हा मंत्र क्रिकेट मधला. आणि असे झेल जेव्हा तुम्ही ड्रॉप करता तेव्हा गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण होतं. शिळाच्या नावेला जे वाऱ्याकडनं सहाय्य अपेक्षित असतं, एखाद्या गायकाला जे वादकाकडनं सहाय्य अपेक्षित असतं, एखाद्या कॉमेंटेटरला जे डीजे ऑपरेटरकडनं सहाय्य अपेक्षित असतं, तेच क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडनं सहाय्य अपेक्षित असतं. आणि जेव्हा क्षेत्ररक्षक चुका करतो तेव्हा मात्र आत्मविश्वास कुठेतरी खालावतो गोलंदाजाचा. जिथे फलंदाज बाद व्हायला होता तिथे 4 धावा दिल्यात, फार मोठी चूक करतायत. धावा धावफलकावरती 27 धावा. सुमित राउंड द विकेट, फुल टॉच, चेंडू भिरकाम दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, व्हॉट अ शॉट, 6 आर. धाव संख्या धावफलकावरती 33 धावा. तर बघा ही कॅप आहे ऑरेंजची, आता मात्र एकाच्या डोक्यावरून दुसऱ्याच्या डोक्यावरती ट्रान्सफर होताना तुम्ही पाहताय. काल महेंद्र मागेच्या, आज महेंद्र मागेच्या डोक्यावरती आले, काल बबलूच्या होती आणि आता मात्र दुपार नंतर निलेश ते आपल्या बाजूने. तर निलेश कडे ऑलरेडी एक कॅप आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा पॅरल स्ट्रोक, फ्लॅट षटकार, गुड शॉट, खूप चांगली फलंदाजी, खराब गोलंदाजी होते. झेल झेल सुटल्यानंतर बघा काय घडतं, 16 धावा आल्या, 11 धाव संख्येवरती जीवनदान दिलं होतं आणि त्यानंतर चौकार आला. गोलंदाज करून करून काय करणार, जर तुम्ही अशा प्रकारचे सोपे झेल ड्रॉप कराल ते देखील एक इनफॉर्म फलंदाजाला जीवनदान द्याल तर स्वतःच्याच पायावरती तुम्ही कुऱ्हाड माराल. धाव संख्या धावफलकावरती 39. सुमित राउंड द विकेट, हा चेंडू फुलर लेंथ होता, ऑन साइड ला खेळतायत, त्या ठिकाणी पायाचा खूप चांगला वापर आणि 2 धावा या दरम्यान 41 धावा. षटक खूपच महागडे, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची संधी ती गमावली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं आतापर्यंत 18 धावा या षटकात आलेले आहेत 4 चेंडू मध्ये. सुमित पुन्हा एकदा निलेश साठी, चेंडू, व्हॉट अ शॉट, गॅप शोधण्यामध्ये यश आलंय, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने गेले, चेंडूला आत ढकलले देखील आहे. 2 धावात पूर्ण झालेले आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 3 धावा पूर्ण करतायत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस, मात्र गुड फिल्डिंग. धाव संख्या धावफलकावरती 44. पुन्हा एकदा राउंड द विकेट, हा चेंडू यावस आकाशने लॉंगांच्या दिशेने चेंडू जातो, एक सिंगल कम्प्लीट करताय आणि इथे मात्र बघा खूप मोठा धोका पत्करलाय
आणि परतावा लागेल आकाशला, मात्र डगआउटच्या दिशेने लागणारा दुसरा धक्का यावेळेस ओमसाई वाशिरी संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 45 धावा. चांगली धावगती या षटकात, धावांचा वेग वाढलाय. पहिल्या षटकात 17 होत्या धावांची गती होती, 17.00. दुसऱ्या षटकात 6 धाव आल्या, 23 धावात 2 षटक अखेरीस आल्या. धावांची गती आपण पाहिली दुसऱ्या षटका अखेर 11.50. तिसऱ्या षटकात मात्र पुन्हा एकदा धावफलक फुलताना तुम्ही पाहिलं, 22 धावा आल्या, एकूण धावसंख्या धावफलकावरती 45 धावांची गती आहे 15.00 प्रति षटका मागे. लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून सुरू आहे, अत्यंत जबरदस्त सुंदर अशी क्वालिटी आणि क्लॅरिटी यासाठी जीटीसीच भरपूर मोठं नाव आहे. सातत्याने वाहिनी प्रगती करते, नवीन नवीन गोष्टी आणतायत. निलेश 32 धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. आमचे नितेश देखील खूप चांगली कामगिरी करतायत, बोर पाडायचे आहेत. त्यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्याचा योग जुळून आला. पहिल्यांदा आदित्य ट्रॉफीमध्ये कुरुंच्या मैदानावर त्यांच्या सोबत होते, अत्यंत हसमुख स्वभावाचे, मात्र जितके गंभीर त्यांचा चेहरा तुम्ही पाहतात, मात्र त्यांच्या मनामध्ये एक चांगला कलाकार लपलेला आहे आणि वारंवार चांगलं संगीत दुपार नंतर तर बघा 80-90 ची जी गाणी सादर करतात सुपर हिट गाणी. आणि इथे कुठलंही बंधन नाही, हिंदी मराठी कुठलीही गाणी तुम्ही वाजू शकता. काही ठिकाणी मराठी तर मराठीच वाजवावी लागतात, काही ठिकाणी हिंदी गाणी वाजवावी लागतात, मात्र इथे डीजे ऑपरेटरला पूर्णपणे मोकळं सोडलेलं आहे. तुला जे हवं ते गाणी तू लावायची आहेत. मॅचच्या दिशेने सचिन पुन्हा एकदा येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. चांगला निर्णय संघ नायकाचा, 6 धावा दिल्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी. चेंडू अपील स्वीकारले, प्लम LBW लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बाद होते. निलेश बाद होत आहेत. निलेशने नक्कीच जेव्हा फिल्डिंगला येतील तेव्हा मात्र आपल्याकडे जी कॅप आहे ऑरेंज कलरची ती आपण परिधान करून यायचे. फलंदाज अशोक येत आहेत. बिग विकेट, चांगलं यश. सचिन 6 धावा दिल्या होत्या, एक गडी देखील त्याच्या षटकात बाद झाला होता. आणि आमचे डीजे देखील सज्ज होत आहे. दुपारच्या भोजनानंतर उन्हाचा तडाखा, धरणाचं पाणी देखील पातळी, महाराष्ट्राच्या धरणांची पातळी देखील खाली आलेली भरपूर. पाण्याचा योग्य वापर करा, पाणी वाया घालू नका प्लीज, कारण जल हे तो कल आहे, पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा दुरुपयोग करू नका. आपले जे नळ असतील, लिकेज असतील, त्याचं लिकेज आपण काढायचं आहे. आणि खूपच उन्हाळा पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासते. खरं तर पाण्याचं महत्व, पाण्याची किंमत उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त जाणवते, पावसाळ्यात आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. हा चेंडू, वॉट डिलिव्हरी, काय चेंडू होता बघा. यष्ट्यांचा वेध घेणारा स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करतायत आणि इथे बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आता मात्र गोलंदाज सचिन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, चेंडू 2 पायांच्या मधून डिकनेस्टचा वेध घेतोय, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. एक हॅट्रिक पहिल्या दिवसामध्ये मयूरने भोकरीच्या पूर्ण केली होती, पहिली हॅट्रिक होती. त्यानंतरची माहिती नक्कीच नितीन आम्हाला देतील, नितीन मागे जेव्हा पुन्हा एकदा स्कोरिंग साठी येतील. व्हाईटचा इशारा येतोय, इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 46.
पुन्हा एकदा सचिन, चेंडू किती सुरेख होता, यष्टी रक्षकाला देखील चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू त्यांच्या हाताला जोराने लागले, बोटाला बॅट कट होती त्या ठिकाणी. खूप चांगली गोलंदाजी, भेदकता किती आहे या गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. गरमीचा आनंद आता फॅन बंद झाल्यानंतर काय ते सर्वांना कळायला लागलं. चेंडू, व्हॉट अ बॉलिंग, फलंदाज बा, तिसरा धक्का. दिरक्या, दिरक्या म्हणजे पैसे. बऱ्याच जणांना हा शब्द माहिती नाहीये, म्हणजे जो खरा आग्री आहे त्याला हे सगळे शब्द माहिती आहे. तर बरेचसे आग्री आता आपले सिटी मध्ये शहरात राहायला गेलेले आहेत, त्यामुळे दिरक्या शब्द काही जण माहिती नाही. आमच्या काका मात्र जेव्हा कोकणात कॉमेंट्रीला गेले होते, अलिबागचे आग्री समालोचक आहे, त्यांना सांगितलं आग्री मध्ये कॉमेंट्री करा कोकणवाल्यांनी, मात्र ते म्हणाले मला आग्री येत नाही. आणि म्हणत होते मला आग्री शिकायची, म्हणजे काका मात्र जे आग्री असून त्यांना आग्री येत नाही. म्हणजे अशी पण काही आग्री आहेत ज्यांना आग्रीच येत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा, चेंडू शपून खेळायचा प्रयत्न. सचिनच्या गोलंदाजाला इतकी गती आहे की आपण पाहताय व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. एसटी रक्षकाला देखील या ठिकाणी दोनदा धक्का दिलेला आहे, तीन गडी बाद केल्यात, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतायत. बोल्ड करणं फार कठीण गोष्ट आहे, त्यासाठी चांगली लाईन लेंथ ठेवणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करतायत या प्रयत्नामध्ये, मात्र दिशेपासून भरकडत आहेत. त्या षटकात आपण बॅक टू बॅक दोन गडी पाहिले, बॅक टू बॅक दोन वाईड देखील पाहिलेले, तीन गडी एकूण बाद केलेले, धावा आहेत 49. सचिन पुन्हा एकदा, चेंडू यावेळेस खूप उंच गेला, झेल घेणार का, आणि यावेळेस झेल टिपलेला आहे. चौथा धक्का या षटकामध्ये सचिनने चार गडी बाद केले, एकूण गडी बाद झाले आपण पाहिलं तर सहा गडी बाद होतात. पीटीसी मध्ये एकच बारके आहेत पंकज, त्यांनाच बारके म्हणतात. उदय येत आहेत, तर तिसरा फलंदाज जो पहिल्या चेंडूवरती बाद झालेला आहे. चेंडू पुढे आले होते, फुलटा चेंडू मिस केलाय, आणि दरम्यान षटक संपलेले. धावसंख्या धावफलकावरती पाहताय तुम्ही, यावेळेस 49 धावा. या षटकात किती धावा आल्यात आम्हाला वैभव सांगतील. फक्त चार धावा, त्यात तीन चेंडू वाईड होते, म्हणजे फक्त एकच धाव बॅटने आलेले, आणि त्यात चार गडी देखील त्यांनी बाद केले, पाच गडी बाद केल्या. टाळायला हरकत नाही सचिन साठी, 10 धावा 2 षटकात दिलेले आहेत आणि 5 गडी बाद केल्यात. यापेक्षा चांगली गोलंदाजी एक गोलंदाज काय करू शकतो, खूप चांगली गोलंदाजी. तर क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे, चांगला कमबॅक. जेव्हा जेव्हा धावा आल्या तेव्हा तेव्हा सचिनने धावांवर रोक लावली. पहिल्या षटकात धावा आल्या 17, त्यानंतर संघनायकाने सचिनवर भरोसा दाखवला, त्याने 6 धावांचा षटक फेकलं. तिसऱ्या षटकात आपण पाहतो सुमितने तब्बल 22 धावा खर्च केल्या, पुन्हा एकदा धावसंख्येवरती लगाम लावण्याची गरज होती. परत सचिनचा वापर केला आणि सचिनने 4 धावा दिल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 49. आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत करण, तर खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी वर बसायचंय,
खाली बसू नका अशी सूचना आहे तुम्हाला आयोजकांची. आयोजक सर्व तुम्ही देखील आयोजक आहात. गोलंदाज करण ओवर द विकेट. चेंडू पूल करतायत. पूल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. रायगड ठाण्यात फेमस झाला यो बारक्या बॅटमन का मोठे वाला. या रायगड ठाण्यात फेमस झाला. बारक्या गावामध्ये भरपूर फेमस झाला आणि बारक्याची भरपूर आठवण येते आमच्या नितेश यांना, कारण बारक्याचेच गाणे ऐकायला मिळत आहेत. बारक्या खूप चांगला प्लेअर आहे आणि खूप चांगला व्यक्ती देखील आहे. नेहमीच बारक्याशी जेव्हा जेव्हा संपर्क साधला गेला बारक्याने नेहमीच चांगल्या प्रकारे आपलं मनोगत देखील व्यक्त केलेले आहे. भरपूर गाणी खेळाडूंवर आलेली आहेत, संघांवरती आलेले आहेत आणि आता तर ही फॅशन झालेली आहे. इथे मात्र स्वीप करताय चेंडू येतो स्क्वेअरच्या दिशेने. दरम्यान एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. भिवंडीच्या खेळाडूंमध्ये देखील एक गाणं बनवण्याची संधी आली होती, सांगित होतं एका व्यक्तीने, मात्र त्यानंतर परत रिप्लाय आला नाही. गाणं देखील तयार होतं. भरपूर वारा जोराने सुरू आहे. मैदानावरची सर्वी धूळ मात्र व्यासपीठाच्या दिशेने आली आणि धुळीने सर्वांची आंघोळ झालेली आहे. चेंडू जर बाहेर गेला असेल जास्त तर दुसरा चेंडू द्या, सामना थांबू नका. चेंडू आवसा धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. तर निवा सांगतायत गाणं पुढच्या वर्षी पीजी बिलच व्हायला हवं होणार. निवाने सांगितलंय म्हणजे काळ्या दगडावरची रेख. चेंडू आवसा बॅट वर आला नाही व्यवस्थित. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने येतोय. बॅटची कडा लागली होती या ठिकाणी. संख्या धावपळ करते 61. षट क्रमांक अखेरचं या ठिकाणी स्लॉग वर सुरू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूत 12 धावा आलेले आहेत. चांगलं षटक राहिलेले ओमसाई वाचरी संघासाठी. एक मोठी धावसंख्या नक्कीच उभी केली. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू मध्ये आणखीन किती धावा येतात बघूया. पीटीसीचं क्रिकेट दिवसेंदिवस प्रगती करते, त्यासाठी चांगले आयोजन सातत्याने होत आहेत या विभागामध्ये. मिसफील्ड झाली आहे. या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण होणार. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 63. अखेरचा चेंडू या सत्रातील अखेरचा षटक आणि अखेरचा चेंडू. योगेश पाटील दुपारच्या भोजनानंतर नक्की जॉईंट होतील आमच्या सोबत. तर टॉस आपण घेऊया. सरस्वती खालिंग वर्सेस पोईरगाव वॉरियर्स बिग बॅटल. शेवटचा चेंडू या षटकातील. चेंडू यावेळेस टॅप करतायत. सिंगल कम्प्लीट केले. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावा झालेले 65. 66 धावा करायचे आहेत. 13.20 च्या सरासरीने या ठिकाणी
जांभूळपाडा किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर एक मोठं लक्ष्य आहे. टॉस साठी यायचंय. सरस्वती खालिंग आणि भोईरगाव वॉरियर्स मध्ये ही लढत आहे आणि टॉस बॉक्स मध्ये योगेश पाटील तुमच्याशी संपर्क साधतील. मान्यवरांना विनंती करतोय. तर मान्यवर कोण असतील टॉस साठी योगेश याची माहिती आम्हाला देतील. धन्यवाद विनोद सर. तर नक्कीच आपण या ठिकाणी या दोन संघामध्ये नक्कीच नाणेफेकी करणार आहोत. तर व्यासपीठावर उपस्थित एक उत्कृष्ट क्रिकेटर विकी स्पोर्ट खुपचे संघाचे चेतन पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. तर खेळणारे संघ आपण पाहतोय सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध भोईरगाव वॉरियर्स. आजच्या दिवसातील ही साबील लढत आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. हेड असा कॉल केला आहे आणि नक्कीच जशी मागणी तसे पुरवठा हेडच आलेला आहे. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी प्राप्त करतो या सरस्वती खालिंग संघाचा संघाने यतीश. यतीश हा सामना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. डोर डाय स्थिती असेल कारण हा सामना जर तुम्ही जिंकला तर नक्कीच क्वालिफाय होणार. हा सामना जर तुम्ही गमावला तर या स्पर्धेचे नक्कीच तुमचा संघ बाहेर होईल. तर काय स्ट्रॅटेजी आखली आहे, काय रणनीती आखली आहे, काय गेम प्लॅन आहे? गेम प्लॅन तर समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करून सर्वात जास्तीत जास्त प्रयत्न करू का लवकर लवकर जिंकण्याचा प्रयत्न. तर जाऊया आपण नाणेफेकीकडे. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण. भोईरगाव वॉरियर्स संघाने आतापर्यंत तीन सामने केले या लीग मध्ये, एकही सामना त्यांनी जिंकला नाही. तर हा सामना जिंकण्याचा नक्की त्यांचा एक उद्दिष्ट असेल. तर त्या संघाला आपण किमान किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल आणि कोणत्या गोलंदाज जास्त अपेक्षा करणार आहात? 35-40 पर्यंत स्कोर पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करून आणि वेग शिरार करून खूप अपेक्षा आहेत आणि हेमंत करून. यतीश लाराणे, तुमच्या संघाचा या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आणि ही स्पर्धा आपण कशा रीतीने एन्जॉय केली? ही स्पर्धा तर खूपच छान एन्जॉय केली आणि ते आतापर्यंत जो प्रयत्न करत आले आणि संघ चांगला प्रयत्न करतो त्या उद्दिष्ट. तर नक्कीच तुम्हाला मी विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. मनीष, नाणेफेकी इम्पॉर्टंट होती? हा नक्कीच इम्पॉर्टंट होती. तर नाणेफेकीचा कॉल प्राप्त केला असता तर आपला निर्णय काय असतं? फलंदाजीच करणार होतो आम्ही. नक्कीच या लीग मध्ये नक्कीच आम्हाला सुद्धा वाटलं होतं की नक्कीच भोईरगाव वॉरियर्स चांगली कामगिरी करेल, परंतु नक्कीच तुमच्या संघाकडनं अनेक चुका झाल्या. तर असा कोणता क्षेत्र आहे की नक्कीच संघटनेकडनं मी ऐकायला आवडेल की त्या भागामध्ये तुमच्या संघाकडनं चुका झाल्या होत्या? फिल्डिंग आणि बॉलिंग. तर नक्कीच जाता जाता एक सामना तरी तुमचा संघ या ठिकाणी जिंकेल अशी मी अपेक्षा करतोय. तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर किती धावांचा डोंगर आपण या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न कराल? 70-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच एक सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. तर नक्कीच दोन्ही संघांसाठी मी विजयाला विजयासाठी शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या बाजूने जातो. या क्षेत्रक्ष स्वीकारलं आणि आमंत्रण केलंय फलंदाजीसाठी भोईरगाव वॉरियर्स संघाला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद योगेश. 66 धावा करायच्या, 129 धावा निलेश मागेच्या अपूर्ण स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. त्याच्या मागोमाग त्याच्या मागे कोण आहे? तर महेंद्र मागे. म्हणजे दोन खेळाडू एकाच गावातील मात्र वेगवेगळ्या संघातून. 119 आहेत, एक जंगल के दो शेर. आणि दोन्ही मागे खेळाडूंनी आता आपल्या संघाला मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचा काम केला आहे. महेंद्र मागे आणि त्यानंतर निलेश मागे. चांगली फलंदाजी या दोन फलंदाजाकडनं पाहायला मिळाली. हा विजय आहे पीजीपीएलचा, हा विजय आहे वाशिरे गावाचा. एक जबरदस्त हे दोन संघांची या स्पर्धेमध्ये नक्कीच कामगिरी पाहायला मिळाली. तर नक्कीच आपण या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. ओमसाई वाशिरा संघाने या ठिकाणी पाहिले तर एकूण 65 धावा जोडल्या होत्या. 66 धावांचा या ठिकाणी मात्र लक्ष्य ठेवला आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर पोहोचते. करण विथ महेंद्र.
नक्कीच या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांना. जर आपण षटकार जर या ठिकाणी प्राप्त केला, कोणत्याही फलंदाजाने षटकार या ठिकाणी जर प्राप्त केला, तर सापेगावातील सिद्धांत नागलीकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रति षटकारासाठी. पहिल्यांदा अशा प्रकारचं पारितोषिक आले षटकाराला 500. आणि इथून जर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांना 66 धावा करायचे, त्यांना षटकारांची गरजच आहे. तर बघूया कशा प्रकारे उत्तर देत आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज निलेश. तर सलामीला येतात आणि आता मात्र पहिलं षटक देखील हाताळत आहे पंचाच्या डाव्या बाजूने उर्ध विकेट. हा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या वरून काढलाय. खूप चांगला प्रयत्न झाला, प्रयत्नाला यश आलं नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर पहा अजूनही शेअर मार्केट या ठिकाणी गरम होत आहे, कारण प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि षटकाराला 500 रुपये. क्या बात आहे, म्हणजे या चौकाराला मिळणार की याच्यानंतर? याच्यानंतर. अच्छा, तर 300 चौकाराला 500 षटकाराला. निलेश चेंडू यावेळेस इनसाइड आउटच्या माध्यमातून पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इनफील्ड वरून बाहेर गेल्यात. चेंडूला उचलताय तोपर्यंत 2 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची, कारण 66 धावा जोडायचे आहेत. हे 2 षटके खूप महत्वाचे असतील त्यांच्या संघासाठी आणि नक्कीच तेवढंच महत्वाचं असेल ओमसाहेब आशिरा संघाला. तर या 2 षटकामध्ये नक्कीच कमीत कमी धावा जर या ठिकाणी खर्च केल्या तर थोडासा प्रेशर असेल फलंदाजांवर, परंतु त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. उलटा चेंडू होता, नक्कीच या ठिकाणी एक संधी होती, परंतु या संधीचं सोनं केलं नाही, कारण डीप स्क्वेअर लेग वर नक्कीच छत्रछाप चेंडूला कॅटलेट करतो आणि त्यानंतर फेकतोय. तत्पुरती मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. धाव फलक पुढे सरकतोय बिनबाद. 7 धावा झाल्यात. पारदर्शकावरून मला एक किस्सा आठवला 2016 मधला वांगणी प्रीमियर लीग मधला. नवनाथ राऊत जे कासगावचे आहेत, अत्यंत वजनदार खेळाडू, जवळजवळ 160-170 आसपास असतील वजन त्यांचं. प्रत्येक धावेला त्यांना 100 रुपये ठेवलेले, इतके भारदस्त. इथे मात्र फार जबरदस्त स्ट्रोक येतोय 7 धावांसाठी. जशाप्रमाणे चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी आतिश पाटील आणि भावेच्या चेहऱ्यावर थोडस हास्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. आणि नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक मात्र या ठिकाणी लागतोय दिलं जाणार आहे महेंद्रसाठी. त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे की संघाने जिंकावा हा सामना आणि त्यासाठी पारितोषिक आहे. जितके जास्त षटकार येतील सामना जिंकतील आणि त्याचबरोबर पारितोषिक देखील त्यांना मिळेल. धावसंख्या धावफलकावरती यावेळेस आपण पाहताय 13 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. इथे मात्र इनफील्डच्या डोक्यावर ना लाजवाब फटका पॉइंटच्या डोक्यावर नक्की त्या ठिकाणी काढण्यामध्ये यश प्राप्त झाला, परंतु चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेला नाही, कारण चेंडू ज्यावेळी जमिनीवर लँड झाला त्यावेळी नक्कीच चेंडूची गती थोडीशी स्लो झाली आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धाव फलक नक्कीच पुढे सरकतो या ठिकाणी आपण पाहिलं तर बिनबाद 15. नक्कीच आपण पाहतो या सामन्यावर पूर्णपणे अवलंबून आहे गावदेवी सापे संघ, कारण ओमसाई वाशिरा संघ जर या सामना जिंकला तर त्यांचा प्रवास मात्र या ठिकाणी समाप्त होईल आणि जांभूळपाडा संघ जर सामना या ठिकाणी विजय होतोय तर नक्कीच त्यांचं आव्हान या ठिकाणी मात्र कायम असेल. इथे मात्र ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर केला, चेंडू गॅप मध्ये टाकला आणि इथे मात्र चेंडू अतिशय वेगाने गेला विराट कोहली खेळाडू कक्षाच्या जवळ पास. नक्कीच शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेप घेतली चेंडूवर, 2 धावा नक्कीच वाचवल्या, परंतु या ठिकाणी फलंदाजाने 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. तर नक्कीच पाण्याची मागणी केली आहे, तर मी विनंती करेन खेळाडूंना किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या की आपण नक्कीच पाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायची आहे. पहिला षटकाचा खेळ नक्कीच या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक गडी विनोद सर या ठिकाणी गमावला नाही किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाने आणि 17 धावा या ठिकाणी जोडल्या.
चांगली सुरुवात पाहायला मिळते. नाही, चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी देखील 17 धावाच केल्या होत्या पहिल्या षटकात आणि त्याला तोडीस तोड असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ओमसाहेब आश्रेला. कारण श्रीधरच्या षटकात देखील 17 धावा आल्या होत्या आणि हीच धावगती जर किरण स्पोर्ट्स जांभूवाडा संघाने राखली तर त्यांचा विजय हा अटळ आहे. नक्कीच, परंतु या ठिकाणी ओमसाहेब आश्रेला संघाला कमबॅक करावा लागेल. कारण तर दुसरं षटक सुरू होते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होते द्वितीय षटक घेऊन. आकाश तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला देखील आले होते. चार धावा केल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू आहेत ओमसाहेब आश्रे संघाकडे देखील. दोन संघ एका गावात, दोन्ही संघ देखील ताकदवर संघ आहेत. सातत्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. थोडा खेळाला नक्की स्पीड अप करा प्लीज. कारण नक्की या सामन्यासाठी खूपच वेळ या ठिकाणी मात्र खर्च केला जातोय. रणनीती या ठिकाणी मात्र आखण्याचा प्रयत्न केला जातोय ओमसाहेब आश्रे संघाकडनं. इथे मात्र विकेटची आवश्यकता असेल. विकेट जर आपण प्राप्त केले तर नक्कीच तुम्हाला एक मोमेंट प्राप्त होईल आणि मोमेंट प्राप्त झाला तर नक्कीच येणाऱ्या फलंदाजांवर नक्कीच आपण या ठिकाणी प्रेशर टाकू शकता. आकाश राईटा मोडतो विकेटने. नक्कीच कट करायचं होतं. नक्कीच आपण पाहिलं थर्ड मॅन आणि पॉइंट मध्ये खूपच मोठा गॅप होता. त्या गॅप मध्ये चेंडूला टाकायचं होतं, परंतु चेंडू अतिशय वेगाने आला, थोडासा खाली राहिला चेंडू आणि त्याचमुळे कुठेतरी चेंडूने बॅट मध्ये मात्र संपर्क झाला नाही. चांगला चेंडूने मात्र ठिकाणी सुरुवात करतो या आपल्या षटकाची गोलंदाज आकाश बाहुली एन कडनं. आता मात्र पुढे जाऊन खेळायचं होतं. मिस टाइम फटका चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय आकाश आणि इथे मात्र आकाशाने चेंडूला टाकून दिला धरतीवर. जीवनदान मिळालं या ठिकाणी फलंदाज करणला आणि हा जीवनदान कदाचित ओमसाहेब आश्रे संघाला मागड सुद्धा ठरू शकेल. कारण हा सामना जर पाहिला तर विनोद सर वाशिरा संघासाठी खूपच महत्वाचा आहे आणि जर आपण अशा रीतीने जर चुका केल्या तर कदाचित ह्या चुका आपल्या संघाला कदाचित महागड्या सुद्धा ठरू शकतील. नक्कीच, जेव्हा जेव्हा जे सुटलेले मैदानावरती उपद्रव फलंदाजांनी केलेला आहे अशी कित्येक उदाहरणं या स्पर्धेमध्ये देखील पाहिली आहे आणि इतिहासामध्ये देखील तुम्ही जाल क्रिकेटच्या तर असे अनेक किस्से आहेत. सर्वात मोठं उदाहरण 264 धावांचं रोहित शर्मा, त्यानंतर मार्टिन गुप्टील 227 धावा, ब्रायन लारा 500 धावा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये केल्या होत्या. छेद सुटल्यानंतर यावेस माझा चेंडू गॅप मध्ये खेळतायत. तंत्र शुद्ध कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळतायत. कव्हरच्या दिशेने मिळतात 4 धावा. ओपन कंगम स्टार, ओपन कंगम स्टार, ओपन कंगम स्टार. जबरदस्त क्लासिकल फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा मिळाला आणि या चौकारासाठी सुद्धा या ठिकाणी 300 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येतोय. महेंद्रसाठी 500 रुपीज 300 एकूण 800 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मात्र प्राप्त केला आहे फलंदाज महेंद्राने. 4 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 22 धावा. चांगली बॅटिंग होते मैदानावरती आपण पाहिलं तर महेंद्रकडनं आणि करणने देखील आतापर्यंत एक चौकार लगावलेले सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. हा चेंडू आकाशचा मात्र खेळताय. कव्हरच्या दिशेने झेल होणार का? 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू लँड होतोय आणि 2 धावा. कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला असं पाहायला मिळतं. कारण फिल्डिंग करताना कुठल्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. कुणी कुणाला कॉल देत नाही की हा झेल तू पकड मी पकडतो. एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला योगेश. आणि या लीग मध्ये महिंद्र नावाच्या फलंदाजाने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. आपण पाहिलं वाशिरा संघाचा महिंद्र मागे असेल, त्यानंतर डोले पॅन्थर संघाचा सुद्धा एका महिंद्राने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर धनेश फायटर कुक्षी संघाचा महिंद्राने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि इथे मात्र
किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा महेंद्र चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र जबरदस्त फटका, फ्लिकचा फटका, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय डीप मिडविकेट सीमारेषा पार, चार धावा. किट्स घेतली नाही तर नक्कीच या सामन्यावर नक्कीच पूर्णपणे पकड निर्माण करेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. त्याच्यासाठी नक्कीच ही जोडी तोडणं गरजेचं असेल. विकेट्स ब्रेक थ्रो मात्र ठिकाणी कोणत्या तरी गोलंदाजाला मात्र ठिकाणी द्यावं लागेल आणि तोच प्रयत्न मात्र ठिकाणी करावा लागेल गोलंदाजाला. इथे मात्र जबरदस्त अजून एक फटका पाहायला मिळतोय, चुकीचा अनुमान त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण शेवटच्या मोमेंटला नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर चिंडीवर झेप घेतली आणि त्यानंतर फक्त फलंदाजाने एकच धावावर मात्र समाधानी मानतोय. तर आणखी जर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, या षटकामध्ये एकूण आपण पाहिलं तर 12 धावा आल्या, बिनबाद 29 धावा आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या. सुरुवात खूप चांगली आहे आणि चांगल्या दिशेने चालल्यात, चांगल्या रनरेटने खेळत आहेत. कारण आपण पाहिलं तर 23 धावा होत्या औंसाई वाशेरीच्या दोन षटकात, मात्र त्याच्या उलट आपण पाहिलं तर 29 धावा म्हणजे 6 धावांनी ते पुढेच आहेत आणि एकही गडी गमावला नाही. आणि आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद झाला होता वाशिंद संघाचा. इथे एक चांगली भागीदारी बिल्डअप होते, 29 धावांची भागीदारी करायची आहे, 66 धावा म्हणजे अजूनही या ठिकाणी 37 धावा करायचे आहेत आणि त्या देखील 18 चेंडू मध्ये. आस्किंग रेट आहे 12.33 प्रति षटका मागे. अजूनही सामना बॅलन्स आहे, अजूनही बऱ्याचशा धावा या ठिकाणी जोडायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. तर नक्कीच आता मात्र चांगली कॅप्टनशिप करावी लागेल वैभव मागेला कारण दोन षटक झाली, एकही गडी आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजांना बाद करता आला नाही. आता मात्र नक्कीच संधी असेल कारण जे मेंडेटरी पॉवर प्ले होतं ते नक्कीच पॉवर प्लेचे षटक संपले. आता मात्र अतिरिक्त खेळाडू आपल्याला सीमेरेषेवर पाहायला मिळतील. 29 धावा झालेल्या आहेत धावफलकावर, विजयासाठी 18 चेंडू आणि 37 धावा जोडायचे आहेत किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. सामन्यामध्ये थरार नाट्य आहे, रोमांच आहे, मात्र जांभूळपाडा संघ चांगली सुरुवात करतोय, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. मात्र या जोडीला रोखणं फार गरजेचं झालं, ही जोडी डोकेदुखी ठरलेली आहे ओमसाई वाशेरी संघासाठी दोन षटकांमध्ये. चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट, झेलची शक्यता, यावेळी चूक नाही, फलंदाज बाद होतोय आल्या आल्याच. ऋतिकने पहिला धक्का दिलाय, ज्या ब्रेक थ्रू ची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय. फलंदाज बाद होतोय अवस मात्र महेंद्र. काय सांगशील ह्या गाण्याबद्दल, झेल तर सुंदरच होता, मिथुन चक्रवर्तीची आठवण करून दिली आहे नितेशने. नक्कीच वर्ल्ड क्लास डान्सर म्हणून त्याला संबोधलं जातोय, हॉलिवूड असेल बॉलिवूड असेल अनेक चित्रपटामध्ये त्यांनी नक्कीच चांगला डान्स सादर केला आणि नक्कीच एक त्यांनी नाव लौकिक केलं चित्रपट सृष्टीमध्ये. फक्त इथे मात्र चांगली कामगिरी करतोय ऋतिक आपल्या संघासाठी कारण ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रो मात्र प्राप्त करून दिला आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिला वाडिश लॉंगांच्या बाहेर सचिनच्या बॅट मधून जबरदस्त फटका, 6 धावा. करंच्या बॅट मध्ये हा षटकार आला, या ठिकाणी नक्कीच दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, खास करून विश्वास पाटील साठी या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत कुक्षेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर महेंद्र पाटील यांच्या वतीने. पहिल्या चेंडूवर नक्कीच गडी बाद केला होता मनोधरी या ठिकाणी वाढायला होतो गोलंदाजाचं कारण नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला होता. परंतु या ठिकाणी नक्कीच ओरपीच चेंडू फेकला आणि त्याच्यावर नक्कीच या ठिकाणी मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू फिलटास, चेंडूला मात्र ठिकाणी फेकी केली, चेंडू जातो लॉंग ऑफ कडे, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधानी मानतोय. धावसंख्या नक्कीच या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाची पुढे सरकते, 1 बाद 36 धावा. प्रेशर आहे
आई गावदेवी सापे संघाच्या खेळाडूंवर प्रेशर आहे. ओमसाई वासिरा संघाच्या खेळाडूंवर प्रेशर आहे. आमच्या स्कोरर नितीन मागेच्या पाठीमागे, कारण हा सामनाच तेवढा महत्वाचा आहे सर्वांसाठी. लीग मध्ये असंच असतं, काही जण शेवटच्या टप्प्यामध्ये पराभवाची वाट पाहत असतात काही जणांच्या. डायगर प्रीमियर लीग मध्ये देखील नाचत होते अक्षरशः, एखादा संघ पराभव झाला की दुसऱ्याला संधी मिळते, त्यामुळे शंतनू पाटील लायगरचे भरपूर नाचत होते आणि एक धमाल पाहिली होती. लीग मध्ये या गोष्टी घडत असतात. शेवटच्या टप्प्यामध्ये काही संघांचं भवितव्य एखाद्या संघाच्या पराभवावरती अवलंबून असतं, काही जणांचं भवितव्य एखाद्याच्या विजयावरती अवलंबून असतं आणि त्यामुळे रोचकता निर्माण झालेली. आता कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला फायदा होणार, यावर चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल या दरम्यान पूर्ण करतायत. धाव संख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 38 धावा. तर जुने या ठिकाणी पाहिलं तर 28 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकारानंतर 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, अशाच चेंडूंची मात्र ठिकाणी गरज आहे ती म्हणजे ओमसाई वासिरा संघाला. ऋतिक नक्कीच आपल्या षटकातील अंतिम चेंडू मात्र ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू फुल अँड सक्सेसफुल, चेंडू जातो या सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. करणच्या बॅट मध्ये सुद्धा एक षटकार आला होता, त्या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र सचिनच्या बॅट मध्ये षटकार येतोय, सचिनला सुद्धा या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि निकीच हे सर्व पारितोषिक आपण पाहतोया सिद्धांत वडोलकर मॅन, सिद्धांत नागलेकर मॅन फ्रॉम सापे यांच्या वतीने. क्या बात आहे, पैशांचा या ठिकाणी वर्षाव पाहायला मिळतोय आणि त्यानंतर धावांचा पाऊस सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला किरण स्फोट जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांच्या बॅट मधून. तर 3 षटक या ठिकाणी समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 44 धावा मात्र जोडल्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. जबरदस्त सामना, चांगला उत्तर दिला जातोय टेप टॅट, जसा तसा उत्तर मात्र ठिकाणी फलंदाजाकडून दिला जातोय. नक्कीच ही लढाई आता प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि अस्तित्वाची देखील म्हटलं तर वावगड ठरणार नाही. आणि इथून 12 चेंडूत 22 धावा होणार का, क्रीडा रसिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलंही भवितव्य करणं फार बऱ्याचदा मूर्खपणा ठरत असतं. क्रिकेट अनिश्चित खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये नक्की दडलंय काय, येणारे 12 चेंडू नक्कीच. कारण क्रिकेटमध्ये योगेश आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी घडत नाहीत आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात त्याचा स्वप्नात देखील आपण विचार करत नाही. आणि या सामन्यामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कुणाला पुढे जायला मिळेल, कुणाचं आव्हान संपुष्टात येईल हे सांगणं फार कठीण आहे. कारण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ म्हटला गेलेला आहे. क्रिकेटमध्ये क्षणाक्षणाला समीकरण बदलताना आपण पाहत आलेलो आहे. कारण मला आठवते 12 चेंडू 4 धावा झाले नव्हत्या सातत्याने, हा एक उत्तम उदाहरण आहे. 12 चेंडू 4 धावा, प्रत्येक जण विचार करतो की 4 धावा कशा झाल्या नाही, फक्त 3 धावा झाल्या होत्या आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता. खारघरच्या मैदानावरती लढत पाहिली होती रॉयल कलंबली संघाला, भलाड्डे असा रॉयल कलंबली संघ, त्यांना 4 धावा झाल्याने 18 चेंडू मध्ये 9 धावा झाल्या नव्हत्या डबळेपाडा संघाला गोरेगावच्या मैदानावरती. आणि 12 चेंडूत 50 धावा देखील झालेले आहेत, 12 चेंडूत 55 धावा देखील चेस करताना आम्ही पाहिलेले आहेत. मग 12 चेंडू मध्ये 22 धावा का होऊ शकत नाही किंवा होण्यापासून का रोखू शकत नाही हा संघ. हो नक्कीच, आणि माझ्या जीवनामध्ये मी नक्कीच एक सामना पाहिला की 6 चेंडू मध्ये 1 धावाची गरज होती विनोद सर आणि ती 1 धाव झाली नव्हती. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा भाग आहे, कुठल्याही क्षणी कोणताही संघ पलटवार करू शकतो. इथे मात्र पलटवार करायचा असेल तर ते म्हणजे ओमसाई वासिरा संघाला, कारण आता मात्र समीकरण जर या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी राखतोय किरण स्फोट जांभूळपाडा संघ. खास करून किरण चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला 7 लाभ देते म्हणजे सचिनच्या माध्यमातून. तर हा षटक खूप निर्णायक असेल वासिरा संघासाठी. निलेश आपला स्पेलमध्ये दुसरा षटक टाकतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो या बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. नक्कीच चांगला क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला उमेश कडनं, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण केली. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. दुपारच्या रगरग त्या उन्हामध्ये सामना रंगतोय, सामना तापलेला आहे आणि इथे मात्र कोण जिंकणार फार कठीण आहे सांगायला. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे लढवय, झुंजार आहेत,
ताकदवर आहेत फलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू स्टेप आउट झाले होते. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्यात आला विश्वाच्या माध्यमातून. मात्र अशा परिस्थितीमध्ये हा धोका पत्करणं खरंच गरजेचं होतं का प्रश्न आहे. सुदैवाने धाव पूर्ण झाली नाही आणि एक डॉट चेंडूची सांगतो होते. दहा आणि गरज 21 धावांची. स्ट्राईक रेट 210 चा राखावं लागेल विजयासाठी. हो निकेत, आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा वासऱ्या संघासाठी सोन्याहून पिवला असेल. कारण जसजसा या ठिकाणी निर्धाव चेंडू निघेल तस तसा या ठिकाणी मात्र फलंदाजावर थोडासा दबाव निर्माण होईल, थोडासा प्रेशर असेल. निलेश पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा स्विच इट खेळायचं होतं. या ठिकाणी मात्र धाव घेण्याची प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच चांगल्या रीतीने मात्र धाव त्या ठिकाणी पूर्ण करतोय. ज्यावेळी आपण पाहिलं तीन षटकांचा खेळ समाप्त झाला, त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी काहीतरी स्ट्रॅटर्जी मात्र त्या ठिकाणी आखली होती, रणनीती आखल्या होत्या, काहीतरी गेम प्लॅन झाले असतील वासऱ्या संघाच्या खेम्यामध्ये. आणि त्याच कारणे आपण पाहतोय हे चौथं षटक चांगलं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्रॅटर्जी रणनीती डावफेज आखणं फार गरजेचं असतं. कारण क्रिकेट फक्त ताकदीच्या बळावरती नाही तर बुद्धीच्या बळावरती देखील खेळलं जातं. आणि इथे निलेशला आणण्याचा एक निर्णय संघनायकाने घेतला. तीन चेंडू त्याने फक्त दोन धावा दिल्यात. उर्वरित समीकरण 9 चेंडू आणि गरज आहे 20 धावांची. जबरदस्त सामना रंगतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये करण आणि सचिन, गोलंदाज निलेश उर्ध विकेट पुढे आले. बॅटची कडा घेतली, झेलची शक्यता आहे. त्या ठिकाणी अत्यंत चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय यावेळेस मैदानावरतून. करण बॅक टू द पॅव्हिलियन. जल्लोष पाहायला मिळाला आपल्याला हा झेल टिपल्यानंतर. यष्टी रक्षक विश्वास पाटीलने अतिशय चांगला झेल मित्र म्हणे. आणि नक्कीच हा झेल आहे की हा सामना पकडला आहे. नक्कीच येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 चेंडू मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर 22 धावा जोडायच्या होत्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. आणि त्या फलंदाजी मात्र तर थोडीतरी कुठेतरी या ठिकाणी आपल्याला आता मात्र चूक घडताना पाहायला मिळते. आणि मी नक्कीच म्हटलं होतं विनोद सर की हा षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असेल आणि या षटकानंतर चित्र स्पष्ट होईल की कोणता संघ या सामन्यावर विजय प्राप्त करणार आणि कोणता संघ पराभवाच्या छायामध्ये जाणार. नक्कीच 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त सामना. मात्र सामना अजूनही बॅलन्स आहे. सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ओमसाई वाशिरे संघ करतोय. मात्र इथून किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ देखील या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची हिंमत ठेवतोय. वाराचा वेग पाहू शकाल मैदानावरती, वेगाने पाहायला मिळतोय. वारा आता मात्र चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. निलेश हा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत. गुड फिल्डिंग. डॉट चेंडू येतोय. समीकरण आता मात्र येणारे 7 चेंडू आणि करायच्या आहेत 20 धावा. 2 धावा फक्त 5 चेंडू दिले आहेत. खूपच छान गोलंदाजी. हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. कारण या चेंडूवर जरा मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा कम बॅक करेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. निलेश अतिशय चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी. दबावच्या स्थितीमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच या गोलंदाजाचं. कारण या ठिकाणी निलेशचं मात्र स्पेल समाप्त झालं. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, एकूण 2 षटक फेकले, 19 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि इथे मात्र विजयासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये जोडायचे आहेत एकूण 20 धावा. समीकरण कठीण झालेलं आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने. अशक्य नाही म्हणता येणार, कठीण आहे. मात्र महेंद्र जेव्हा बाद झाला तेव्हा सामन्याला एक कलाटणी मिळाली. आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न ऋतिकने केला आणि तिथून सामना टर्न झाला. धावसंख्येवरती लगाम लावण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना. कारण दोन्ही फलंदाज सेट झाले होते. मात्र सचिन ज्याने 4 चेंडूचा सामना केलाय तो 6 धावांवर 8 धावांवर नाबाद खेळतोय. मात्र गुरुनाथ 2 चेंडू गुरुनाथकडून डॉट गेले आहेत आणि आता दबाव पुन्हा एकदा ट्रान्सफर होतोय तो म्हणजे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघावरती. क्षेत्ररक्षण लवकर लावा. 6 चेंडू 20 धावा. या षटकामध्ये काय घडणार, मोठे फटके आले सुरुवातीच्या 2-3 चेंडू मध्ये. सामन्यामध्ये थरार पाहायला मिळेल आणि सामन्यावर पकड मजबूत मात्र किरण स्पोर्ट्स जांभूळपाडाची होईल. मात्र बघूया काय घडतंय येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 धावा हे समीकरण आहे विजयासाठी. 20 धावा 6 चेंडू 20 धावा असा हा समीकरण. ओमसाई वाशिरा संघाच्या दृष्टिकोनातून नक्कीच चौथा षटक चांगल्या रीतीने फेकला निलेशने आणि त्या षटकानंतर नक्कीच थोडस कम बॅक करतोय. आता मात्र नक्कीच पूर्णपणे जबाबदारी असेल सचिनच्या खांद्यावर. ह्या जर 20 धावा जोडायचे असतील तर नक्कीच या ठिकाणी सचिनला शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं आहे. नुसतं टिकूनच नव्हे तर
मोठे फटके सुद्धा मात्र त्या ठिकाणी खेळावे लागतील. स्लॉग षटक आहे आणि निकेत आपण पाहतोय अशोकच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायकाने. पहिला चेंडू फिल्टर्स एक संधी होती, टायमिंग बरोबर नाही, परंतु चेंडू जातोय व्हाईट श्लॉंगांच्या बाहेर वन बाउन्स चार धावांसाठी. कोणाचा होणार जय? चौकार आलाय, 16 धावांची गरज. पाच चेंडू मध्ये अशोकने खराब चेंडू फेकला होता पहिला. फुल टॉस, हा देखील फुल टॉस होता, मिस केला यावेळेस फलंदाज सचिन ने. बाद चिकळा लागले, अन्यथा चेंडू व्यवस्थित मिडल झाला असता तर मोठा फटका मिळाला असता. जी चूक हिरामनने केली होती पहिल्या सामन्यामध्ये, चेंडू त्याला मिडल करता आला नव्हता. फुल टॉस चेंडू आणि त्यानंतर सामना त्यांनी गमावला होता, तसंच काहीतरी चित्र मैदानावरती पाहायला मिळते. खूपच खराब चेंडू मित्र, म्हणजे अशा क्षणाला जर आपण फुल टॉस चेंडू फेकले आणि ज्या दिशेने फलंदाज फलंदाजी करतोय त्या दिशेने अतिशय वेगाने वारा वाहतोय, अशा जरा ठिकाणी जरा फटका जरा चेंडू नक्कीच फरशी झाला तर मिस टाइम फटका सुद्धा चेंडू सिमेरसीच्या बाहेर जाऊ शकतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू अतिशय वेगाने सिमेरसीकडे जातोय, खराब शतकी झाला, परंतु बॅकअप मात्र चांगला झाला. नक्कीच आपल्या संघासाठी किमान तीन धावा त्या ठिकाणी वाचवल्या, तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र शाबासकी देत असताना विश्वास पाटील आपल्या खेळाडूचं मनोधैर्य त्या ठिकाणी वाढवला जातोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे एक एक धाव आता मात्र खूप महत्वाची आहे आपल्या संघासाठी. आणि आता मात्र तीन चेंडू आणि तीन चेंडू मध्ये जोडायचे आहेत एकूण 15 धावा. नक्कीच 65 धावा मारून देखील फलकावरती लावून देखील आज संघ किती दबावामध्ये पाहायला मिळतोय. 3-15 समीकरण. यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चुमंतर सिक्सर. सामना रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी कधी आपल्याला चांगले चेंडू पाहायला मिळतात, कधी कधी चांगला शत्रशिम पाहायला मिळतोय, आणि त्यानंतर फलंदाजा बॅटमध्ये मोठे फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू आणि विजयासाठी इथे मात्र जोडायचे आहेत 9 धावा. काय सामना रणते मैदानावरती गुरुनाथच्या बॅट मधून गगन भेदी गगन चुंबी आसमानी षटकार. शॉट आता दोन चेंडू मध्ये करायच्या 9 धावा. हा चेंडू फार महत्वपूर्ण असेल, या चेंडूवरती मोठा फटका आला तरच योगेश सामना शेवटच्या चेंडूवरती चेंडू पर्यंत रंगेल. जर हा चेंडू डॉट गेला तर मात्र जांभूळपाडा संघाला सामना जिंकणं अशक्य होईल. हो नक्की, इथे मात्र वाचिरा संघासाठी काही रन रेटचा प्रश्न नाही, सामना त्यांना जिंकायचाच आहे. दोन चेंडू मध्ये 9 धावा ठिकाणी जोडायचे आहेत. आता मात्र चांगला चेंडू आहे, एक धाव पूर्ण केली आहे, पाहूया दुसऱ्या धावा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो का. मिसफील होते त्या ठिकाणी, 2 धावा पूर्ण केल्या आणि आता मात्र समीकरण पाहिले तर 7 धावा जोडायचे आहेत. परंतु या चेंडूवर जर षटकार आला तर लक्षात घ्या सुपर ओव्हरचा सामना असेल. सुपर ओव्हर होणार का? एकही सुपर ओव्हर आतापर्यंत झालेली नाहीये आणि सुपर ओव्हर होणार की इथे मात्र सामना जांभूळपाडा जिंकेल, कारण की वाशिर जिंकेल. जांभूळपाडा संघाला सामना जिंकण्याची संधी फार कमी आहे, खास चेंडू जर अवांतर वगैरे आला तरच संधी निर्माण होईल. मात्र वाशिरी संघाला सामना जिंकण्याची एक चांगली संधी आहे आणि इथे सामना टाय करता येईल जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांना आणि त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये नक्कीच त्यांना हा सामना घेऊन जाता येईल. बघूया काय घडतंय. एक चेंडू 7 धावांची गरज आहे गुरुनाथ, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे, याचा अर्थ तो मोठे फटके मारू शकतो, त्याच्यामध्ये धमक आहे आणि नक्कीच आता विश्वास क्षेत्र क्षणात परिवर्तन करतात वारंवार. तर जास्त विलंब न करता, जास्त दिरंगाई न करता आपण क्षेत्रक्षण लवकरात लवकर सजवायचं. एक चेंडू 7 धावांची गरज आहे, हृदयाची धडधड वाढलेली आहे, दोन्ही बाजूला संघर्ष पाहायला मिळतोय, दोन्ही संघाचे पाठीलागे देवाची प्रार्थना करतायत. मात्र देव देव केला तेव्हा नाही पावला,
आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी रामचंद्र साहेबांचं गायकरजी साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय भरत मुद्रामजी पाटील. शेवटचा चेंडू निर्धाव आणि नक्कीच या ठिकाणी ओम साहेब आशीर संघ विजय होतो. या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक आणि नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ आगमनाने ओम साहेब आशीर संघ मात्र ठिकाणी विजय होतोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्रीकांतजी रामचंद्र गायकरजी साहेब यांचं नक्कीच या ठिकाणी नुकतंच आगमन झालं. त्यांच्या समवेत पाहतोय आपण या ठिकाणी ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सन्माननीय भरतजी मुद्राम पाटील या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी जाऊया या